नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गावरांग कोंबड्यांबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तर इथे बघू शकता पहिले तर आमच्याकडे फक्त दोन कोंबड्या होत्या गावराग कोंबड्या आम्ही घरगुती सुरुवात केली आणि आमच्याकडे जे आहे ते एवढं मोठं सीड आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या कोंबड्या आहे तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी कोंबड्याची तुम्हाला मी देणार आहे तर बाहेर जे आहे ते आम्ही अशी जाळी वगैरे लाव लावलेली आहे आणि असं जाळीचा गेट तयार केलेलं आहे आता आता आपण आतमध्ये जाऊया तर आतमध्ये आल्यानंतर जे बाहेर जे आहे ते आम्ही अशी जाळी मारलेली आहे साईडला आणि असं मोकळं या ठिकाणी कोंबड्यांना बाहेर फिरण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तिकडे तुम्ही बघू शकता ते सेड आहे कोंबड्यांचं तर ह्या ठिकाणी वरती जे आहे ते खूप सारे झाडं देखील लावलेले ला आहे आणि सावलीच्या सा सहाय्याने या ठिकाणी बाहेर पण अशा कोंबड्या उन्हामध्ये सुद्धा येत असतात आणि त्यांना खाण्यासाठी जे आहे ते आम्ही मक्का भरडलेले असतात तर ते आम्ही त्यांना देतो खाण्यासाठी आणि पिण्यासाठी जे आहे बाहेर पण असं पाणी ठेवलेलं आहे डेऱ्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता बाहेर अशी साईडला जाळी वगैरे आणि अशी मोकळी जागा त्यांना बाहेर आहे आणि इथं छोटे छोटे असे झाडं पण लावलेले ला आहेत सावलीसाठी आता कुमड़ा, जे आहे ते आपण मी शेडमध्ये जातो आणि शेडमध्ये कोंबड्या आणि कोंबड्यांचे जे छोटे छोटे पिल्ले आहे ते पण मी तुम्हाला आता दाखवतो तर पूर्ण जे आहे ते आमच्याकडे सध्या आता दीडशे कोंबड्या आहेत अंडे देणार आहे त्याच्यामधून फक्त पन्नास अंडे आमचे दररोज निघते दीडशे कोंबड्यामधून कारण त्याच्यामध्ये काही खुडू कोंबड्या आहे आणि काही कोंबड्या अंडे देत नाही अजून त्या अशा याच्यामध्ये अंडे देण्यासाठी बसलेल्या आहे काही कोंबड्या ज्या आहे ते असे डाले वगैरे लावलेले ला आहे आम्ही आणि याच्या खाली पण काही कोंबड्या अंडे देण्यासाठी बसलेल्या आहे तर आम तर आमच्याकडे जे आहे ते शंभर टक्के गावरान कोंबड्या आहे इथं तुम्ही बघू शकता तर टायरा असे ठेवलेले आहे याच्यामध्ये जे आहे कोंबड्या अंडे देण्यासाठी बसत असतात तर आता जे आहे इकडनं आम्ही एक छोटंसं असं घर तयार केलेलं आहे जाळीचं त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो तर छोटासा दरवाजा आणि याच्यामध्ये जे आहे दोन कोंबड्या आम्ही जे आहे ती पिल्ले काढण्यासाठी बसवलेले हो आहे तुम्ही बघू शकता इथं जे आहे याच्याखाली बावीस अंडे आम्ही ठेवलेले आहे ह्या कोंबडी खाली आणि ही कोंबडी जी आहे थोडीशी मोठी आहे त्याच्यामुळे इथे जे आहे ते आम्ही तीस अंडे ठेवलेले आहे त्याच्यामधून साधारणतः इथे अठरा ते, ते एकोणीस पिल्ले आमची सहजपणे निघेल आणि इथं पंचवीस पिल्ले सहजपणे ही कोंबडी काढेल तर आता इकडं पण एक जाळी आहे ती मी तुम्हाला दाखवतो सेपरेट सेपरेट जाळ्या म्हणजे घर तयार केलेलं आहे जाळ्यांचं असं तर आता आपण हे लावून घेतलं आता इकडनं जे आहे ते आम्ही परत एक घर तयार केलेलं आहे आणि इथं पण याच्या खाली पण काही कोंबड्या ज्या आहे ते अंडे देण्यासाठी आम्ही गेलेले आहे कारण आम्ही इथं पण कोंबड्या जे आहे ते आम्ही बसवत असतो पण सध्या जे आहे तापमान जास्त आहे त्यामुळे जे आहे आम्ही कोंबड्या जे आहे ते फक्त दोनच बसवलेलं आहे इकडे एक जाळी मारलेली आहे इथं पण जे आहे ते आम्ही छोटे छोटे पिल्ले असतात आणि इकडच्या याच्यामध्ये जे आहे ते आता सध्या एक कोंबडी खाली पिल्ले आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर बघू शकता तुम्ही हे खाली जे आहे हे या कोंबडीने छोटे छोटे पिल्ले काढलेले आहे आम्ही या कोंबडी जे आहे ती वेगळेच ठेवलेलं आहे कारण बाकीच्या कोंबड्या त्या कोंबडीला मारणार नाही ह्या कोंबडीला त्याच्यामुळे या पिल्ल्यांचं रक्षण ही कोंबडी स्वतः करत असते आणि त्याला सेपरेट घर बनवलेलं आहे असे छोटे छोटे घरं जे आहे ते आम्ही सेटला तयार केलेले आहे जेणेकरून कोंबड्या ज्या आहेत त्यांना काही हानी होणार नाही आणि सेटला जे आहे ती अशी जाळी मारलेली आहे एकदम ऐंगालामध्ये फिट आणि खाली जे आहे ते एक कडा आम्ही ओतलेला आहे एक जेणेकरून खाली मुंगस वगैरे काही घुसणार नाही आणि हे आहे आमचं छोटंसं गावरान कुकुटपालन जे की आम्ही फक्त घरगुती आमच्याकडे दोन कोंबड्या होत्या आणि आम्ही सुरुवात केली आणि त्याच कोंबड्यावरती आम्ही वाढवत वाढवत जे आहे ते एवढं मोठं असं सेड बांधलेलं आहे त्याच खर्चातून कोंबड्यांच्या अंड्या आम्ही विकायचो आणि काही कोंबडे पण विकायचो आणि आज जे आहे ते आमचं एवढं से मोठं सीड या ठिकाणी तयार झालेलं आहे तर मित्रांनो गावरांग कोंबड्यांना जे आहे ते खाण्यासाठी पण जास्त लागत नाही आणि त्यांना मरी पण नाही त्याच्यामुळे जे आहे ते शंभर टक्के गावरांग कोंबड्याच आपल्याला पाळायचे आहे तर इथे बघू शकता बाहेर एकदम त्यांना मोकळं केलेलं आहे फिरण्यासाठी आणि मध्ये जे आहे ते रात्रीच्या शेडमध्ये ते राहतात आणि दिवसा पण राहतात पण सावली जी आहे त्या सावली मेन आहे त्याच्यामुळे जे आहे सावलीसाठी आम्ही जाळीच्या बाहेर असे तुम्ही बघू शकता खूप सारे झाडं लावलेलं ला आहे आणि त्यांना जे आहे बाहेर पण ह्या ठिकाणी बघू शकता त्यांना वरती या ठिकाणी बसण्यासाठी थोडेसे बांबू वगैरे आणि अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे तर आमचं घरगुती हे गावरांग कुक्कुटपालन आहे आम्ही छोटीशी सुरुवात आणि ह्याच कोंबड्यांपासून आज जे आहे ते आम्ही पंधरा हज महिना फक्त अंड्यांपासून गमत आहोत आणि मोठे मोठे कोंबडे आहेत ते विकले तर त्याच्यापासून सहजपणे दहा पंधरा हजार आम्हाला महिन्याला मिळून जातात म्हणजे असं करून तीस हजार रुपये महिन्या जे आहे त्या कोंबड्या पालनातून सहजपणे मिळवत आहोत तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हे आमचं गावरांग कुक्कुट पालन कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया लवकरच असं एका नवीन व्हिडिओमध्ये